शेतकरी बंधूंनो, खरीपामध्ये उडीद मूग याची आपण नक्की पेरणी करणार असाल, मात्र ही पेरणी करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणी कशी करावी, कुठली खतं वापरावीत, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती देण्याकरता आपल्याबरोबर आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर भव्य आसेवार. आसेवार सर, मनपूर्वक स्वागत. या दोन्ही कडधान्यांना भाव चांगला मिळतो, शेतकऱ्याला चांगली आर्थिक प्राप्ती यातनं होते, पेरणीच्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन काय कराल? नमस्कार. मूग व उडदाच्या पेरणीसाठी आपल्याला जो पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच मूग उडदाची पेरणी करावी. जी. आणि मूग उडदासाठी जे काही लागणारा पाऊस आहे तो संपूर्ण कालावधी म्हणजे जवळपास 500 ते 700 मिलीमीटर असा पाऊस लागत असतो. आणि या पाऊस जो आहे तो 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच मूग उडदाची पेरणी करावी. खरं डॉक्टर साहेब, मूग आणि उडीद याच्या लागवडीकरता शेतकरी बंधू जी जमीन निवडतील ती कशी असली पाहिजे, कुठल्या प्रकारची जमीन याकरता आवश्यक आहे? खरीप हंगामामध्ये मूग आणि उडदाची जी पेरणी आहे ती साधारणतः आपण मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर सुरू करावी. आणि त्यानंतर जर आपल्याला जास्तीत जास्त जर उशिरापर्यंत जर मूग आणि उडदाची पेरणी करायची असेल तर त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त 7 जुलैपर्यंत आपण या मूग उडदाची पेरणी करू शकतो. कारण त्यानंतर जर समजा मूग आणि उडदाची जर पेरणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. आणि याला जे लागणारं जे हवामान जे आहे ते या कालावधीमध्ये चांगलं असतं. तर त्यासाठी मी शेतकऱ्यांना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी जी मूग आणि उडदाची जी पेरणी आहे ती जास्तीत जास्त 7 जुलैपर्यंत करावी. मूग आणि उडीद पेरणी करता साहेब कुठले वाण शेतकऱ्यांनी निवडावे उत्तम उत्पन्न करता? मूग उडदासाठी जी जमीन निवडायची आहे ते शेतकऱ्यांनी आपली जी मध्यम ते भारी जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये आपण या मूग उडदाचा जमिनीत पेरणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर मशागती जर आपण विचारलं तर त्या ठिकाणी मशागत आपल्याला एक उन्हाळी नांगरट तर आपण केलेली असणारच आहे, परंतु आता या मान्सूनपूर्वसुद्धा पाऊस झालेला आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर वखराच्या 1 किंवा 2 पाळ्या देऊन आपण त्या ठिकाणी शेत चांगल्या प्रकारे तयार करायचं आहे. आणि शेतीमध्ये जर समजा काही काडीकरचा वगैरे जर असेल तर तो वेचून आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रान तयार करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टर साहेब, मुगाच्या उडदाच्या पिकाकरता खतांचा कसा वापर करावा, कशी मात्रा द्यावी, किती प्रमाणामध्ये खतं द्यावीत काय सांगाल? मुगाचा जर आपण विचार केला तर आता बाजारामध्ये बऱ्याच मुगाच्या जातीची उपलब्ध आहे. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ज्या काही जाती विकसित केलेल्या आहेत त्यामध्ये मुगाच्या जाती जर विचार केला तर आपण BM4 आहे, त्यानंतर BPMR 145 आहे, त्यानंतर BM 2002-1 किंवा BM 2003-1 या जातीच्या वाणाची पेरणी करावी. तसेच उडदाच्या जर जातीचा आपण विचार जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला TPU4 आहे, त्यानंतर TAV1 आहे, त्यानंतर BDA1 सुद्धा आहे. या जातीची पेरणी जर केली तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे. डॉक्टर साहेब, बीज प्रक्रिया हा पेरणीपूर्वीचा महत्त्वाचा एक आपण ज्याला म्हणूयात की एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ही बीज प्रक्रिया उडीद मुगाच्या बाबतीमध्ये कशी करावी शेतकरी बंधूंनी? मूग उडदासाठी जर खताचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 25 किलो नत्र तसेच 50 किलो स्फुरद हे प्रति हेक्टरी आपल्याला टाकायचं आहे शेतामध्ये. आणि त्यानंतर जर समजा स्फुरदाची पालाची जर कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 25 किलो पालासुद्धा आपल्याला जमिनीतून पेरते वेळ द्यायचा आहे. आणि पाण्याचं व्यवस्थापन जर म्हणलं तर त्या ठिकाणी आता खरीप हंगाम असतो आणि खरीप हंगामाने जर समजा पाण्याचा जर उघाड पडली, पाऊस जर आला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला मुगासाठी किंवा उडदासाठी एक पाणी देणे फार आवश्यक आहे. आणि ते पाणी आपण स्प्रिंकलरनं जर तुषार सिंचन पद्धतीने जर आपण जर दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं पिकही वाचेल आणि आपल्याला उत्पादनातही चांगली भर मिळेल.
तर काय काय आणखी इतर काळजी व्यवस्थितरित्या घेतली पाहिजे या दोन्ही कडधान्यांना चांगला भाव मिळतो शेतकऱ्याला, काय काळजी घ्यावी? तर या ठिकाणी मुगाचं किंवा उडदाचं बियाणं जे आहे ते प्रति हेक्टरी आपण 12 ते 15 किलो वापरणं फार गरजेचं आहे आणि बीज प्रक्रिया करणंसुद्धा हे फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जर बीज प्रक्रिया करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास रायझोबियमची बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. त्यासोबत PSB म्हणजेच फॉस्फेट सोलबलेन बॅक्टेरिया म्हणजे पुरत विरघळणारे जे काही जीवाणू आहेत त्याचीसुद्धा 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. कारण ही बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला जो काही येणारं जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे येऊ शकतं आणि पुढेसुद्धा आपल्याला त्या पिकास चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं. डॉक्टर साहेब आपले मनपूर्वक आभार. उडीद मूग अत्यंत महत्त्वाच्या शेतकऱ्यांचा आर्थिक आधार ठरणाऱ्या पिकांबद्दल आपल्याला आम्हाला आपण माहिती दिली त्याबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.